नमस्कार चा तर नमस्कार भाऊनो स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर जर भाऊनो आज आपण आणला आहे आतापर्यंतचा सगळ्या ट्रेंडिंग मार्केटमध्ये जे काही वेडिंगचं बॅनर चालतात तर त्यातला सगळ्या ट्रेंडिंग आज आपण एंगेजमेंट बॅनर एटिंग आणले तर भाऊनु आज आपण फ्री पीएलपी पी पण दिल्या पण त्याचबरोबर आज आपण संपूर्ण डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या जसं की कुठलं टेक्स्चर मारलंय ही कसं फ्री दिलं आहे जेवढ्या गोष्टी वापरल्यात तर तेवढ्या सगळ्या सेपरेट दिल्या तुम्हाला तुम्ही तुमच्या पद्धतीनेही त्याचा यूज करू शकता भाऊ आजचा विषय एकदम ट्रेंडिंग आहे तर एवढ्यावर मला ढीग म्हणजे ढीग प्रेम पाहिजे ओके तर नक्कीच आला तर लाईक करा पहिल्यांदा आपल्या तुटरेलला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे तुटरेल जास्तीत जास्त करून टेलिग्राम व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक सगळीकडे शेअर करा ओके बाकी कसं वाटलं तुट्रेल मनापासनं सगळ्यांनी कमेंट करायचा सगळ्यांना शंभर टक्के रिप्लाय असणार आहे ओके आणि त्याचबरोबर जे कोण आपल्या चॅनलवर नवीन आहेत तर तिने आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामला फॉलो आणि टेलिग्रामला जॉईन लवकरात लवकर व्हा तिथं आपण मटेरियल आणि अपडेट देत असतो ओके बाकी डेट प्रेम तर बिना घालता चला तर आता आपण आपल्या तो सुरुवात करूया तर भाऊन आता आपण लावलं पिक्सल द्याव्या ॲप्लिकेशनमध्ये तर इथं पहिल्यांदा मी इझिली रित आहे एक बॅकग्राऊंड ॲड करून घेतो तर आजचा जे काय बॅनर आहेत तर तो एकदम इझी आहे पण ट्रिक तुम्हाला जर काय आली की नाही शंभर टक्के तुम्ही आत्तापर्यंत सगळ्यात ट्रेंडिंग बॅनर बनवू शकता तर तर अशातीमचा बॅनर तुम्ही बघू शकता एकदम व्हाईट प्लेन बेसवर त्यानंतर मग आता यावर सगळ्या गोष्टी आपण ॲड करत जाणार आहे फक्त व्हाईट सेक्शनला जास्त महत्त्वाचं असते म्हणजे कलर कलर अरेंज आणि अलाइनमेंट जर प्रॉपर तुम्हाला जमली तर तुमचा बॅनर एकदम नाद दिसतोय तर त्यानंतर आता इथं आपण ॲड करूया जसं की जे काही कपलचं फोटो आहेत कपलचं जे काही पीक आहेत तर ते कारण का आपल्याला ते महत्त्वाचं आहेत ओके तर ड्रॅग पण तुम्ही करू शकताय किंवा मी एक रिलेटिव्ह साईजचा तुम्हाला एक मी मुद्दाही सांगितला आहे ओके नो प्रॉब्लेम तर कपलचं जर फोटो असलं तर घ्या नाहीतर जर नसलं तर नक्कीच एकदम इझिली रित्या फक्त टेक्स्टिंगवर प्रॉपर अलाइनमेंट आणि कलरवर भर द्यायचा ओके नो प्रॉब्लेम त्यानंतर मग हे लॉक करून घेऊया आपण कारण का हलाय नको संपला विजय त्यानंतर मग आता काही गोष्टी आपण ॲड करत जाऊया जसं की आता शेप्स आहेत काही शेप्स का ह्याच्यावर काही गोष्टी आल्या जस जसं की आता साखरपुडा सोळा या थीममध्ये तीन काही गोष्टी आल्या तर त्यासाठी हे जे काही शेप्स ते नसतील तर ते आपल्याला ॲड करावं लागतील आणि हे पाठीमाग घालावं लागतील ओके तर लेअरच्या मदतीनं आपण एक प्रकारे पाठीमागं घालवू शकतो इझिलीरित्या हे आपण लॉक करून टाक्या त्यानंतर मग नक्कीच आता इम्पोर्ट करूया आता आपलं टेक्स्टिंग जे काय टेस्टिंग असतील जसं की आता इकडं गणपती बाप्पांचं बघू शकता एकदम नाद भाऊ न हे अजूनपर्यंत तुम्हाला कोणत्याही कुठल्याही चॅनलवर भेटलं नसणार आहे तर नक्कीच बघू शकता मी झूम करून दाखवतो जरा तर या थीममध्ये तर विषय काय आहे आपण जे मटेरियल दिलं वेडिंगचं तर त्यातल्याच गोष्टींचा वापर करून या थीममध्ये जे काय असेल स स्नेह निमंत्रण हे जे काय तुम्हाला व्हिटर दिसायला आहे हे त्यातनंच म्हणजे त्याच एलिमेंटचा वापर करून केलं आहे नक्कीच कसं वाटलं मनापासून कमेंट करून सांगा ओके डन त्यानंतर मग आउट करतो आणि संपलाविषयी हे पण लॉक सगळं लॉक आहे लॉक करायला विसरू नका आणि माझी जी पी एल पी असेल तर तीही त्यातल्या सगळ्या लेअर लॉक ले असणार आहेत तर ती लॉक काढा आणि तुम्ही तुमच्या तुम पद्धतीने त्याचा वापर करा ओके नो प्रॉब्लेम त्यानंतर मग आता जसं की कॅलिग्राफी बघू शकताय तर ही कॅलिग्राफी केली ती ऑन द स्पॉट इलिस्ट्रेटरवर क्लासमध्ये तर आपला क्लास लॉन्च केला सगळ्यांनाच माहीत आहे येत्या सव्वीस मार्चला आपला क्लास आहे ओके ढीक प्रेम याचा आहे जवळपास ॲडमिशन होत चालल्यात तर जे कोण इच्छुक आहेत तर तिने लवकरात लवकर ॲडमिशन करा अखंड मार्केटमधला सगळ्यात स्वस्तातला आपला क्लास आहे आणि प्रॉपर प्युअर शिकवलं जाते तुमच्यासमोर लाईव्ह जेवढ्या काय इंस्टाग्रामवर डिझाईन पडतात तर तेवढ्या सगळ्या क्लासमध्ये लाईव्ह शिकवल्या गेल्या असतात ओके नो प्रॉब्लेम तर नक्कीच जे कोण इच्छुक असतील त्यांना वर नंबर दिसत आहे इझिलीरित्या कॉल करून मला संपूर्ण डिटेल्स माहिती विचारू शकताय तर या थीममध्ये अनिकेत आणि अक्षता या थीमची आपण एक कॅलिग्राफी केली त्याला टेक्स्चर वापरलं टेक्स्चरही आपण फ्री सेपरेट दिले तुम्ही बिंदास्त यूज करू शकताय त्यानंतर मग आता ह्याच्या खाली येणारं जसं की अशी त्याशीटेड माहिती जसं की त्या अशी लीडर म्हणजे मुलाचं जे मुला काय असेल तर त्यांच्याही रिलेटेड माहिती आणि मुलीची माहिती ओके तर रिलेटिव्ह साईज आपण वाढवले हाईट संपलाविषयी नक्कीच बघू शकताय आहे तर फॉन्ट एकदम युनिक वापरल्यात तर तेही लवकर देण्याचा बंदोबस्त केला जाईल लवकरात लवकर देण्याचा बंदोबस्त केला जाईल जे काही फॉन्ट वापरतोय आपण तर ते कोणतं वापरतोय काय वापरतोय जर पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा यावर तुटरे लिहू द्या शंभर टक्के फॉन्टवर ओके नो no प्रॉब्लेम तर या टीममध्ये तुम्हाला काहीतरी कन्सेप्ट कळायला असेल नक्कीच बघू शकता आता इकडे तर मी आधीही सांगितले जर फोटो अवेलेबल नसेल तर डायरेक्ट टेक्स्टिंगवर तुम्ही भर देऊ शकताय म्हणजेच एक प्रकारे आपला जो काय बॅनर असणार आहे तर तो हुबा होणार ओके आता हे आडवा का झाला आहे म्हणजेच एक प्रकारे लँडस्केप का झाला आहे कारण की आपलं कपलचा फोटो आपल्याकडे ॲड आहे तर यो कपलचा फोटो जो तुम्ही बघाला हे पण वेगवेगळा होता तर त्याला आपण एक प्रॉपरलीरित्या इफेक्ट मारून तिथं सवनी ॲडजस्ट करून त्यानंतर मग शॅडो विडो याचा वापर परफेक्टली रित्या केला आहे ओके तर या गोष्टी जर तुम्हाला जमल्या तर तुम्ही ग्राफिक डिझायनर इझी होऊ शकता एकदम खतरनाक फक्त काही पेएल पेवर जास्त भर देऊ नका तुमची ही क्रिएटिव्हिटी वापरण्याचा प्रयत्न करा त्यानंतर साखरपुडा खास या बॅनरसाठी मी साखरपोडा ही गॅलिग्राफी एकदम नादरित्या केली तर साखरपुडा हे जे काय तुम्हाला शेक्शन आहे तर या शेक्शनचं जे काही टेक्स्चर आहे तर तेही तुम्हाला फ्री दिलं आहे तर दोन टेक्स्चर दिल्यात एक म्हणजे अनिकेत आणि अक्षताचा आणि दुसरं म्हणजे साखरपुडा आणि कॅलिग्राफी पण दिल्या काळजी करू नका सगळ्या गोष्टी आपण देतो जो बोलतो आहे ज्या गोष्टी सांगतोय तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या मटेरियलमध्ये दिलेल्या असत्यातच ओके त्यानंतर हे सगळं लॉक करून घ्या ओके डन त्यानंतर मग साखरपुडा झालं त्यानंतर आता काही गोष्टी राहिल्यात तर त्या तर आता हे एकत्रितच दिलं आहे नक्कीच बघू शकता हाईट मी वाढवतो प्रॉपर आपले स्नेहांकित कार्यस्थळ आणि निमंत्रक हे एकत्रच दिलंय तर हे तुम्ही ह्याच्या खाली तुम्ही ज्या काही गोष्टी वापरणार जे काय तुम्हाला इन्फॉर्मेशन आल्या असेल तर ती तिथं घालायचं आहे ओके तिथं त्या माझी काय घालवू नका म्हणजेच वेगळा काहीतरी विषय होईल त्यानंतर हे बघू शकताय ह्यातलं जे काय स्नयाचं उघड्याचे नाहीत तर हे तुम्ही तुमच्या पदीनं वापरा ओके नो प्रॉब्लेम तर मी संपूर्ण खाली माहिती दिलेली आहे ह्या थीममध्ये जसं मी ॲड केलं आहे तर त्याच थीममध्ये तसाच फॉन्ट घ्यायचा आहे आणि त्या थीममध्ये टाकायचा तवाच एकदम कडक लूक येणार आहे आपल्या बॅनरला ओके तर नक्कीच बघू शकता एकदम नादरित्या संपूर्ण आपली कन्सेप्ट झाल्या आणि त्यानंतर मग लास्टला आपलं नाव एका कोपऱ्यात ओके तर बघू शकता एकदम खतरनाक ह्या थीममध्ये तर तुम्हाला ज्या काही गोष्टी पाहिजे होत्या तर त्या सविस्तर सगळ्या दिल्यात शेप्स असतील परत जे काय टायटल ते नसाल आता इथं जे काय मी कलर वापरला आहे तर तोच तुम्ही तुमच्या टेक्स्टलाही वापरायचा आहे ओके नो प्रॉब्लेम तर नक्कीच आजची कन्सेप्ट कशी वाटली बिंदास्त कमेंट करून सांगा आणि इथनं पुढं एडिटेबल पी एल पी पाहिजेत का नाही हे पण नक्कीच कमेंट करून सांगा कारण का एडिटेबल पी एल पी येऊ शकत नाहीत कारण का त्या फोटोशॉपवर केलेल्या असतात तर त्यासाठी जर तुम्ही म्हणला तर मला पुन्हा एकदा पिक्सल लॅबवर त्या प्रॉपर बॅनर करावं लागेल टायपिंग सकट आणि मग तुम्हाला ते द्यावं लागतील ओके तर पाहिजेत का नको एडिटेबल पी एल प्या पिंदास्त कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी कमेंट करायचं आहे सगळ्यांनी टोटल जास्तीत जास्त करून शेअर करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इंस्टाग्रामला फॉलो करा भावन तिथं ढीक कमी आपलं फॉलोअर्स आहेत तर त्यासाठी तिथं फॉलो करा आणि हिथं पण सबस्क्राईब करा लई जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करा एवढं लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त करून शेअर करा आणि कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टेलिग्रामला जॉईन व्हायला असतो नका तिथं आपण मटेरियल एकदम खतरनाक देत असतो तर भेटवलं कर्ज आपण एकदम नाद विषाड खटक्का व्हिडिओमध्ये तवर या व्हिडिओचं मटेरियल घ्या पी एल पी घ्या एकदम नाद बॅनर तयार करा आणि या वडावला ढीक प्रेम देत राहा ओके बाकी भेटवलं करत, बाय टेक केअर लो या ढीक प्रेम बाय